लग्नाची गोष्ट भाग एक। सनी चौघड्यांचा नाद सर्वत्र घुमू लागला होता। दिमाखात उभा आलिशान हॉल खचाखच पाहुण्यांनी भरलेला होता। लहान मुलांची रेलचेल चालूच होती। अनेक प्रकारचे पक्वान्न असलेली मेजवानीही लागलेली होती। हे भलं मोठं लग्न होतं गावातल्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाचं, आणि मुलीकडचेही काही कमी नव्हते। गावातला सर्वात मोठा राजकारणी नेता या मुलीचे वडील होते। एवढ्या मोठ्या इस्माच्या मुलीचे लग्न म्हटल्यावर जंक्शन तयारी तर असणारच। लग्नविधीची वेळ झाली। पंडितजी मुलीला घेऊन या म्हणून बोलायला लागले। सर्व मंडपामध्ये मुलीची वाट बघत होते। राणी अजून का येत नाही हे बघायला तिचे पप्पा आतमध्ये गेले, तर राणीच्या रूममध्ये राणीची आई आणि बहीण डोक्याला हात लावून बसलेल्या होत्या। राणीचे पप्पा त्यांना विचारू लागले, काय झालं, तुम्ही इथे अशा का बसलेल्या आहात, आणि राणी कुठं गेली? त्यांच्या मागोमाग निखिलचे पप्पाही आलेत। निखिल म्हणजे आजच्या वरातीतील नवरदेव। तेही आतमध्ये येऊन राणीच्या पप्पांना म्हणायला लागले, अहो चला लवकर, आणि राणी कुठं आहे? तिकडे गुरुजी बोलवत आहेत। निखिलच्या पप्पांनी राणीच्या आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावर नजर फिरवली। त्यांना काहीतरी बिनसलं असल्याचं जाणवलं। ते लगेच आतमध्ये येऊन दरवाजा बंद करू लागले। आजूबाजूला बघितलं तर राणी कुठंच दिसत नव्हती। ते राणीच्या बहिणीला म्हणजेच सीमाला विचारू लागले, राणी कुठं आहे? सीमा खूप नाराज होऊन त्यांना सांगू लागली, मी तिला इथे घ्यायला आली होती, तेव्हा इथे कोणीच नव्हतं, फक्त तिच्या खुर्चीवर मला ही चिठ्ठी मिळाली। निखिलचे पप्पा विचारू लागलेत, काय आहे त्यामध्ये? त्यावर सीमा म्हणाली, त्यात लिहिलं आहे, मला माफ करा, मी हे लग्न नाही करू शकत। माझं एका मुलावर खूप प्रेम आहे आणि ही गोष्ट माझ्या पप्पांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी माझं एकही ऐकलं नाही। माझ्या पुढे दुसरा कोणताच उपाय नसल्यामुळे मला हे करावं लागलं। हे सर्वच आता खूप चिंतेमध्ये होते। काय करावं त्यांना समजत नव्हतं। बाहेर एवढी पाहुणे आलेली आहेत, लग्न मंडपात लग्नाची तयारीसुद्धा झालेली आहे, अशामध्ये लग्न कॅन्सल म्हणजे नाशक्यच होण्यासारखं आहे। निखिलचे पप्पा राणीच्या पप्पांना म्हणू लागले, हे बघा, काहीही करा, पण ह्या गोष्टीला काहीतरी मार्ग काढा, नाहीतर आपल्या दोघांची इब्रत आज शिल्लक नाही राहणार। सर्व एकदम चिंतेमध्ये तिथे उभे होते। राणीच्या पप्पांना तर घाम येऊ लागला होता। सीमा त्यांना जवळ असलेल्या पाण्याची बॉटल देते आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, पप्पा तुम्ही टेन्शन नका घेऊ, निघेल काहीतरी मार्ग। ती तिच्या पप्पांसोबत बोलत असताना निखिलच्या पप्पांचं लक्ष तिच्याकडे जातं। ते म्हणतात, पोरी तू करशील का ग माझ्या मुलासोबत लग्न? सीमा दिसायला हुबेहूब राणीसारखीच होती। त्या दोघी जुळवा बहिणी होत्या आणि सारख्याच दिसायच्या, अगदी थोडाफार बदल होता दोघींमध्ये, शिवाय लोकांनाही काही फरक समजणार नाही, ह्या विचाराने निखिलच्या पप्पांनी तिला विचारलं होतं। हे ऐकून ती स्तब्ध होऊन तिच्या पप्पांकडे बघायला लागली। तिचे पप्पाही तिला बघून म्हणायला लागले, हो बेटा, आता तूच आमची इज्जत वाजवू शकतेस। तिचे आई वडील आणि निखिलचे पप्पा तिची विनवणी करायला लागलेत। सीमा म्हणाली, पण निखिलला न विचारल्याशिवाय, त्याच्या सहमती न घेतल्याशिवाय ही गोष्ट मी कशी करू शकते? त्यावर निखिलचे पप्पा म्हणाले, बेटा तू काळजी नको करू, निखिलच्या वतीने मी तुला होकार देते, आणि निखिलला आपण या परिस्थितीत विचारूसुद्धा शकत नाही। त्याला मंडपातून इकडे बोलवणं शक्य नाही आपल्यासाठी। ती तिच्या पप्पांकडे बघते। तिचे पप्पा तिच्याकडे केविलवाने बघत असतात। ती ठीक आहे म्हणून उत्तर देते आणि सर्व सुटकेचा श्वास सोडतात। ती राणीचा लेहंगा घालून आणि मेकअप करून तयार होते। तिनेही तिच्या लग्नाबद्दल खूप काही रंगीत स्वप्न रंगवलेली असतात, पण तिचंच लग्न तिला असं एन मोमेंटला माहीत होईल हा तिने विचारसुद्धा केलेला नसतो। शेवटी ती तयार होऊन बाहेर येते। ती राणीसारखीच दिसत असल्यामुळे कोणाला समजतसुद्धा नाही आणि लग्न पार पडतं। अंतरपाठ सुटल्या सुटल्या जेवायचे राहिलेले पाहुणे जेवून घरी निघतात। या सर्व पडद्यामागच्या गोष्टींपासून वंचित निखिल तसं राणीसोबत लग्न झाल्याच्या खुशीमध्ये असतो। सीमाला त्याला बरेचदा सांगावंसं वाटत होतं, एवढ्या गर्दीमध्ये ती ते करू नाही शकली।
शेवटी तिने निखिलच्या पप्पांना एक अट घातली. तुमच्या घरात गृहप्रवेश करायच्या आधी निखिलला हे सत्य समजायलाच हवं. विदाईच्या काही वेळाआधी निखिलचे पप्पा निखिलला आत रूममध्ये घेऊन गेले. त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. तो खूपच आश्चर्यचकित झाला. ह्या गोष्टीवर काय रिॲक्ट करावं हे त्याला कळेनासं झालं. तो त्याच्या बाबांना म्हणू लागला, बाबा पण तुम्ही मला न विचारल्याशिवाय हा निर्णय कसा घेतलात? माझं आयुष्य मी कोणासोबत घालवायचं हे तुम्ही एका सेकंदात नाही बदलू शकत ना. मी कधीच सीमाला त्या नजरेने बघितलं नाही आणि आता डायरेक्ट ती माझी बायको आहे हे मला आता समजतं आहे. माझं आयुष्य म्हणजे खेळ आहे का? त्याच्या बाबांनी त्याला नीट परिस्थिती समजावून सांगितली. तरीसुद्धा त्याच्या मनात राग तो होताच. आणि शिवाय सीमा या सगळ्यासाठी कशी तयार झाली आणि तिला मला एकदासुद्धा सांगावंसं नाही वाटलं ह्या गोष्टीचाही राग त्याच्या मनात भरलाच होता. तो बाहेर येऊन एक नजर रागात सीमाकडे टाकतो. सीमाला समजत नाही की त्याने तिला असं रागात का बघितलं. तिने त्यांची मदत केली होती आणि त्या बदल्यात तिने तिचं पूर्ण आयुष्यपणाला लावलं होतं. त्याला तर तिला थँक्यू म्हणायला हवं होतं, पण त्याने तसं न करता उलट तिलाच रागाने बघत होता. आणि थोड्या वेळात ते दोघं सोबत घरी जायला निघतात. गाडीमध्ये तो हळूच आवाजात तिला म्हणतो, तुला हे एकदासुद्धा मला सांगावंच ना वाटलं नाही का? आणि ठीक आहे, एवढं काही गरजेचं होतं लग्न? जर ती गेलीच होती तर लग्न थांबवता आलं नसतं का? तुला येऊन उभे राहायची काय गरज होती? तुला समजतं आहे का तू काय केलं आहे? तू तुझं आयुष्य तर पणाला लावलंच आहे, पण सोबत मलासुद्धा खेचलंस, आणि तेसुद्धा माझी परवानगी न घेता. कशीबशी कंट्रोल करत असलेली सीमा रागाच्या भरात त्याला म्हणते, ओ हॅलो, मला काही शौक नाही आहे तुमच्यासोबत लग्न करायचा. इनफॅक्ट मी नाहीच म्हणत होते, पण काका आणि बाबांनी कसं तरी रेडी केलं मला. आणि आयुष्य काय तुझंच खराब झालेलं नाही आहे, माझंसुद्धा पणाला लागलं आहे. त्या ठिकाणी तू असायला हवा होतास. आणि मी काकांना हे सांगितलंसुद्धा होतं की आधी तुला विचारा, पण तुला मंडपात नवरदेव बनून उभं राहायची खूप घाई झाली होती ना, म्हणून तुला बोलवू शकत नव्हतो. आणि तुझ्या बाबांनी सांगितलं होतं की तुझ्या वतीने ते होकार देत आहेत, म्हणूनच मी या लग्नाला तयार झाली. आता दोघेही तोंड फुगवून बसलेले होते. बघता बघता घरी पोचलेत. ढोल ताशांनी त्यांचं स्वागत झालं. नवीन नवरीचा मोठ्या उत्साहात आगमन झालं. दारापुढे येऊन नवरा नवरीला ओवाळून झालं. सर्व त्या दोघांना नाव घ्या नाव घ्या म्हणून चिडवू लागलेत. आता सीमाला टेन्शन आलं. इथं लग्नच होणार हे लग्नाच्या 5 मिनिटं आधी माहीत झालं. त्यात नाव कुठून घेणार? कसे बसे शब्द जुळवत ती नाव घेते. प्रीतीच्या रेशीमगाठी जुळून आली. प्रीतीची रेशीमगाठ जुळून आली आणि बघता बघता आम्ही निखिलरावांची बायको झाली. हे नाव ऐकून सर्व खुश झालेत आणि त्यांनी मोर्चा निखिलकडे वळवला. निखिल रागातच त्यांना म्हणाला, मला नाही येत नाव बिव, सोडा रस्ता, आज जायचं आहे मला. त्यावर त्याची बहीण त्याला म्हणाली, दादा किती खडूस आहेस रे तू, बघ बरं आमची वहिनी किती छान आहे. चल ग वहिनी, ये आतमध्ये आणि याला घाबरायचं वगैरे नाही बरं का अजिबात. हा असाच आहे फुसका बॉम्ब. त्यांच्या त्या संभाषणाला सर्व हसायला लागतात. सीमाही हसते. निखिल तिच्याकडे बघून तिला हळूच म्हणतो, तुला बरं हसू येतंय. ती त्यांच्याकडे बघून म्हणते, खडूस, तसं छान शोभतंय नाव तुम्हाला. सीमा आणि निखिल दोन्ही एकमेकांच्या खूप वेगळे आहेत. तर कसा होईल त्या दोघांचा संसार बघूया पुढील भागात. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. रोज अशाच नवनवीन कथेसाठी विंदास गर्ल मराठी स्टोरीजला कनेक्ट रहा.
थँक्स फॉर वॉचिंग.